फॉरेस्ट राइट क्लेम रिवाइव करता खाते मिटिंग घेतली जवळपास 10,000 लोकांनी त्याला अप्लाय केला. तीन गजाली असतात. पहिली स्पॉट व्हेरिफिकेशन, त्याच्या उपरांत ग्रामसभा, ग्रामसभेच्या उपरांत डेप्युटी कलेक्टर, डेप्युटी कलेक्टर उपरांत कलेक्टर, कलेक्टराच्या उपरांत त्याका सनद दिवप. आणि हे सगळे पहिल्या उपरांत दोन तीन गजाली लक्षात आल्या. ग्रामसभेचे लोकूच येतात. माझी पहिल्यान पहिली रिक्वेस्ट आसा, जितक्या जणांनी आपली क्लेम घातल्या तितक्या जणांनी पयली स्पॉट व्हेरिफिकेशनाक आमचे जे लोक वयता ताका कॉपरेट करतात. दुसरे त्यांचे लोक येवचे पडटा. ह्या फार्सीच्यो कमिटी काढलेल्यो आसा प्रत्येक गांवांत. तर तुला एक मेंबर तरी मिनिमम टू मिनिमम येवपाक जाय. तो जर मेंबर आयलो जाल्यार तें स्पॉट व्हेरिफिकेशन जाता, नाजाल्यार जायना. म्हणजे ट्रायबल लोकां कडल्यानच व्हेरिफिकेशन मेळत, आपलें कॉपरेशन मेळना एक एकदां. म्हाजी सगळ्या जाणांक रिक्वेस्ट आसा, ज्या ज्या सगळ्यांनी क्लेमी घातल्या तांच्यांनी कॉपरेट करचे, तांच्यांनी स्पॉट व्हेरिफिकेशनाक खंयच्या जाग्यार येवचे, आपले सगळे डॉक्युमेंट कितें आसा तितके डॉक्युमेंट सबमीट करचे. आणि जर त्यांच्यांनी आमची स्पॉट व्हेरिफिकेशन करपाक टीम वयता तांकां कॉपरेट केले ना जाल्यार आपल्याक खूब जागा जायी म्हटली, ही सगळी जागा आपली म्हटली, इन फ्युचर जागा मेळची ना. कारण ही केस सुप्रीम कोर्टात चालू आहा. त्यासाठी आमचे फॉरेस्टचे लोक, डेप्युटी कलेक्टराचे लोक, सर्वेची टीम, तुम्ही तुमचो क्लेम घालात, आम्ही जितकी जागा ती दिवपाक तयार आहात. आता सगळ्यो केसीस, मॅक्झिमम केसीस ती 31 मार्च पर्यंत आमकां क्लियर करपाक जाय. म्हणून आम्ही फास्ट ट्रॅक करपाक लागलेले आसा. आता हांवें परत 26 जानेवारी दीस सगळ्या ग्रामपंचायतींनी जितक्यो फॉरेस्टां लागतात तितके कडेन ग्रामसभा दवरपाक लागलेले आसा. ज्यो आतां पर्यंत जवळपास 6,000 केसीस सुमार स्पॉट व्हेरिफिकेशन जाले, 4,000 उरल्या. तितूंतले 3,000 ज्यो आसा पळय न्ही, 3,000 ह्या केसींतल्यान जवळपास हय तितूंतल्यो टोटल 10,136 क्लेम आसल्यो. 6,543 स्पॉट व्हेरिफिकेशन जाले, 3,293 पंचायतीच्या ग्रामसभेतल्यान गेल्यो, आणि सब डिस्ट्रिक्ट वाडे 1,777. हांव फक्त हितूर जाला कितें सांगता, हांव लोकांचो इंट्रस्ट ना म्हणून हे फाटी उरला, गोवर्मेंटाचो न्ही. गोवर्मेंटाचो 100% इंट्रस्ट आसा तांकां जमनी दिवपा खातीर. त्याची म्हणजे स्पॉट व्हेरिफिकेशन हेच्या मदीं जो डिफरन्स पळय, हे लोक येयना म्हणून उरता. आतां तेज्या फुडले पंचायतींतल्यान डेप्युटी कलेक्टर ग्रामसभेक उरल्या कित्याक, तेंच्यांनी सगळे डॉक्युमेंट दिवंक ना म्हणून उरल्या. अशें जर इनकम्प्लीट डॉक्युमेंट दिले जाल्यार तेंच्यो केसीस रिजेक्ट जातल्यो. म्हणून तेंच्यांनी आपल्या कडेन आसा ना तितके डॉक्युमेंट दिवचे, आनी एकदां रिजेक्ट जाल्यो जाल्यार तांकां हायकोर्टान अपील करचो. म्हजें स्पश्ट मत आसा, आमचे जितके ट्रायबल भाव ताज्या व्यतिरिक्त जे कोण अजूनय म्हणजे फॉरेस्ट राईट क्लेम घातल्या, सगळे आपले डॉक्युमेंट जाता तितके बेगीन दियात. पंचायती जाल्यार पंचायतीन दियात, डेप्युटी कलेक्टरान सांगले जाल्यार डेप्युटी कलेक्टराकडेन व्हरोन दियात. आमी सगळ्यो केसीस डिस्पोज ज्यो आसा 30 मार्च पर्यंत करपाक घेतल्या, आणि 30 मार्च पर्यंत आमची करपाची तयारी आसा. त्यांच्यांनी सगळ्यांनी जर कॉपरेट केले जाल्यार म्हाका दिसता हे सगळे 10,000 क्लेम जे आसा पळय सेटल जावपाक शकता. आणि आम्ही तितकी तयारी दवरल्या. आणि जो कोण कॉपरेट करिना सगळी जाणां आपलीच म्हणटलो ताका मागीर परत मेळचे ना, आणि मागीर गव्हर्मेंटाक दोश दिवचो न्ही. इतकेच म्हणजे ग्रामसभा स्पेशल ग्रामसभा घेवपाक लागली. 26 जानेवारी ही स्पेशल ग्रामसभा हांवें प्रत्येक पंचायतीक घेवंक लायल्या. तितूंतल्यान स्पेशली हो विशय जो आसा पळय न्ही, हो विशय ग्रामसभेनी घेतलो. लोकांकडे मागता हांव की त्यांच्यांनी बिजेनी जमीन आपल्याक मेळ्या म्हणून रावचो आणि त्या ग्रामसभेक वयचो, जेणेकरून कोरम जावपाची गरज असता आणि त्यांना सपोर्ट करतो. दोतर सगळे जण कॉपरेट करना म्हटलं तुम्ही? काय खूप जण कॉपरेट करिना. तुका आता गव्हर्मेंटा वाटेतून सगळे गव्हर्मेंटाच्या वाटेतल्यान फुल्ली आमची सगळ्यो टीम, म्हणजे फ्रॉम द SLRC, डेप्युटी कलेक्टर, फॉरेस्टाचे मनीस, हे सगळे थंय वता. बट लोक म्हणजे हितूर फॉरेस्ट राईट कमिटी जी असता पळय ती लोकांची काढलेली असता. त्या गांवांत जे लोक रावतात, मिनिमम टू मिनिमम एक मेंबर तरी येऊन जाय. तोच जर येयना झालो जाल्यार त्याचं व्हेरिफिकेशन जावचे ना. परत ग्रामसभेक जर लोक येयले ना जाल्यार व्हेरिफिकेशन जावचे ना. म्हणून हांवें म्हटलां, लोकांच्या कॉपरेशनाच्या शिवाय फॉरेस्ट राईट लोकांक मेळोंक शकना. सरकार 100% फॉरेस्ट राईट दिवपाच्या वाटेर काम करीत आसा. स्वच्छ सर्वेक्षणाचे अवॉर्ड डिक्लेअर करून साखळे म्युनिसिपालिटी तुम्ही डिक्लेअर केले स्टेट लेवल अवॉर्ड साखळे आणि नॅशनल लेवल पणजे झालं. पणजे नॅशनल हा आमच्या पणजे म्युनिसिपालिटीच्या स्वच्छ पणजे हाज्या खातीर त्यांना नॅशनल लेवलाचे जो पणजे महानगरपालिकेक जो अवॉर्ड मेळ्ळा त्या खातीर पणजेचे खूप खूप अभिनंदन करता. सगळे काउन्सिलर्स, गार्बेज मॅनेजमेंटान जे काम करतात त्यांच्या सगळ्यांचे, ताज्या भायर आमच्या साखळे म्युनिसिपालिटी सगळे गार्बेजीत काम करपी जितके सगळे आमचे वर्कर असतात,
तांचेय खूब खूब कारण स्टेट लेवला वेल्या 14 म्युनिसिपालिटी बेचीस सगळे म्युनिसिपालिटी इन्क्लूज जाल्या त्या खातीर दोनूय महानगरपालिका आनी सगळे म्युनिसिपालिटी हांचे खूब खूब अभिनंदन. स्मार्ट सिटी स्मार्ट सिटी विशीं आतां